अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. कोरोनाच्या संकटात सुहास बाबर आणि अमोल बाबर धावले मदतीला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. खानापूर तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे संकट खानापूर तालुक्यावर तसेच संपूर्ण देशावर असल्यामुळे नगरसेवक अमोल बाबर व सुहास बाबर या संकटावर मात करण्यासाठी पुढे आले आहेत. यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करत विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे 2.5 लाखाचे 2 व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. गणपती जरी आपण बसत असतो तरी दरवर्षी आपण गणपती बरोबर सार्वजनिक कामात आपण गणेश मंडळातर्फे सहभाग घेत असतो आणि मदत करत असतो. आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या जगावर, देशावर, राज्यावर किंवा आपल्या मोठ्या शहरावर, तालुक्यावर जे कोरोनाचं संकट ओढवलंय त्या संदर्भात आम्ही मंडळाचे सर्व सदस्य, उपाध्यक्ष, स्वाध्याय यांनी सगळ्यांनी मिळून ठरवून मंडळाचा मूर्ती माननीय उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसार त्या त्याच्या खाली बसवली आणि महात्मा गांधी शाळेच्या मंदिरात एका खोलीमध्ये आम्ही मूर्तीमध्ये स्थापना केली. अत्यंत साधेपणामुळे आम्ही उत्सव साजरा करतो, पण त्याचबरोबर जे मोठ्याच्या राजाची जे मूळ आमचं जे सामाजिक कार्याचं भाग घ्यायचं आमचं नेहमीच जे आम्ही अग्रेसर असतो त्याप्रमाणे आम्ही या आता कोविडच्या या परिस्थितीत आत्ता पेशंटच्या परिस्थिती, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ह्या सगळ्या गोष्टींचा तुटवडा बघता आम्ही विठ्याच्या राजा गणेशोत्सव मंडळातर्फे आम्ही यावर्षी विठ्याच्या कोविड सेंटर आणि अधेचला आम्ही HFNC म्हणजे हायफ्लो नेझल ह्युमिडिफायर म्हणजे ऑक्सिजन मशीन सारखंच म्हणजे ऑक्सिजन मशीन जे व्हेंटिलेटरच्या अलीकडची परिस्थिती चालली पेशंटना त्या 5 लाखात 2 मशीन आम्ही घेऊन आम्ही कोविड सेंटरला देणार आहे आणि उद्या झाल्यातर्फे आम्ही ते आता आम्ही ऑर्डर दिलेले आहेत. साधारण 1 आठवड्यात येऊन ते आम्ही मान्य निर्भवांच्या हस्ते आम्ही ते लोकार्पण कोविड सेंटरला करू. ती माहिती देण्यासाठी मला बोललो होतं आणि आम्ही या मंडळातर्फे जे सामाजिक कार्य करतो त्याचा एक भाग म्हणून ते आम्ही कोविड सेंटरला प्रदान करणार आहे. थोडी लोक व्हेंटिलेटरची मागणी करतात, त्यांना जर मिनिटाला 12 लिटरपेक्षा त्या आसपास जर त्यांना ऑक्सिजन लागणार असेल तर हे मशीन मिनिटाला जवळपास 6 लिटर ऑक्सिजन त्या पेशंटला सप्लाय करू शकतं. त्या पेशंटची स्वतःची रेस्पिरेटरीची कॅपॅसिटी हे मशीन वाढवण्यासाठी हे काम करतं. स्टँडर्ड ऑक्सिजन थेरपीपेक्षा ही मशीन चांगली आहे आणि ह्या मशीनमध्ये गेल्यानंतर तो पेशंट स्वतः स्वतः त्याची त्या ऑक्सिजन लेवल फुलफिल झाली तो स्वतः त्याचं रेस्पिरेशन चालू करू शकतो. त्यामुळे काय होतं की कारण असताना ते व्हेंटिलेटर अजून पडतात की व्हेंटिलेटर लोकार आहे, 2 बेड आपल्या ऑक्सिजनचे चांगले तयार होते आणि इतर लोकांना फायदा होईल ही प्राथमिक स्वरूपामध्ये उद्या राज्याने घेतलेला निर्णय आहे. 5 लाखाच्या 2 मशीन आपण मंडळामार्फत या कोविड सेंटरला 1 आणि आरएसडी एक आपण त्या ठिकाणी देतोय. अजून मंडळ भविष्यात काय आहे जशी गरज पडेल तसं त्या ठिकाणी यावेळी नगरसेवक अमोल बाबर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, विटाच्या राजाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.